सोशल मीडियावर अनेक जण आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अथवा कुटुंबाबद्दल सांगायचं, त्यांची ओळख करून देण्याचं टाळतात. कधीकधी अनेक सेलिब्रिटी सुद्धा असं करताना दिसतात. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. वेगवेगळे फोटोशूट, मेकअप व्हिडिओ, धमाल मिमिक्री आणि बरंच काही ती चाहत्यांसाठी सादर करते. पण क्रांतीने नेहमीच तिचं वैयक्तिक आयुष्य हे लाईमलाईटमध्ये आणलं नाही आहे. मार्च 2017 साली समीर वानखेडे यांच्याशी क्रांतीने लग्नगाठ बांधली, परंतु या लग्नाबद्दल जास्त काही गाजावाजा माध्यमांतून झालाच नाही, कारण याबाबत फारसं कुणाला माहितीच नव्हतं. डिसेंबर 2018 मध्ये तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. मधल्या काळात स्वतःच्या कपड्यांच्या ब्रँडची तिने स्थापना केली. क्रांती रेडकरने नेमके कोणासोबत लग्न केले याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे हे नाव खूप जास्त प्रमाणात चर्चेत आलं. समीर वानखेडे हे 2004 बॅचचे IPS अधिकारी आहेत. मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकारी म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग झाली होती. क्रांती नेहमीच तिच्या इंस्टाग्रामवरून व्हिडिओ शेअर करत असते. मात्र सुशांतच्या केसनंतर पहिल्यांदाच तिने आपल्या पतीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. क्रांतीला नेहमीच पती समीर यांच्याबद्दल अभिमान वाटतो. नुकतीच क्रांतीने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिचे पती समीर वानखेडे आणि सासऱ्यांचे पोलीस सेवेत कार्यरत असलेले जुने फोटो तिने पोस्ट केले आहेत. देशसेवेसाठी तुम्ही सदैव तत्पर आहात, तुमचा नेहमीच अभिमान राहील, असं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलंय. तुम्हाला समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांची ही जोडी कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा कहां से आ रहे? अंधेरी की बोरिवली विचार. आप अंधेरी से आ रहे क्या? हा मग अंधेरीवर येत असेल तर सरळ ट्रेन घ्यायला सांग. पण तो नाही येते अंधेरीवरून. हॅलो, हा आप एक काम करो, आप ना लिंक रोड पकडो. हा मग भगत सिंग नगर से राईट भगत. एक मिनिट पप्पा, तुम गुगल मॅप्स ऑन करो. अरे तो मॅप काय सांगणार आहे, मी काय सांगते होते सांग त्याला. जी मैंने लोकेशन सेंड किया है. त्याला सांग दत्त मंदिर की गल्ली में वळो मुळो वडो. चल तुला पत्ताच सांगता येत नाही. विजू चाण.